स्थापन होत असलेली काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी हे एक षडयंत्र असून मुंबईला केंद्रशासित बनवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. आमच्यावर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसनं शिवसेनेसोबत आघाडी का केली, किंबहुना ते त्यांच्यासोबत जाणार का, असा सवालही आंबेडकर यांनी केलाय. नाही, पहिल्यांदा याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने जाहीर केलं पाहिजे की ते सेनेबरोबर जाणार की न जाणार. आमचं हा आरोप आहे की हे जे 26 दिवस सरकारनं आलेलं आहे याचं पाठीमागचं एक राजकारण फार मोठं आहे आणि षडयंत्रण आहे. आणि ते म्हणजे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचा, विदर्भ हे असणारं वेगळं राज्य करायचं आणि उर्वरित महाराष्ट्र असं 3 राज्य करायचे. गव्हर्नर रूल राहिला की ते करणं शक्य होतं.